प्रेक्षक बंधूंनो नमस्कार। खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की आज इनबीसीएनच्या स्टुडिओमध्ये नागपूरचे रत्न म्हणून ज्यांची ओळख आहेत, इतकंच नव्हे तर किल्ल्यांचे गुरु म्हणून ज्यांची ओळख आहेत, असे आजचे आपले पाहुणे अतुल वसंतगुरू या कार्यक्रमात आलेले आहेत। सर, सर्वप्रथम मी खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये आपले खूप खूप स्वागत करतो आहे। प्रेक्षक बंधूंनो, मी अतुल गुरु सरांच्या संदर्भामध्ये आपल्याला ही माहिती देऊ शकतो की सर, आपले जे एज्युकेशन आहे ते आपण दत्ता मेघे पॉलिटेक्निकमधून केलेले आहात। तसेच आपण मागील गेल्या 27 वर्षांपासून लोको पायलट म्हणूनसुद्धा रेल्वेमध्ये आपला जॉब आहे, तिथेसुद्धा आपण काम करतात आणि अलीकडे आपण नियंत्रक म्हणूनसुद्धा काम आपण अतिशय उत्कृष्ट तऱ्हेने आपण करीत आहात। इतकंच नव्हे तर मागील गेल्या 20 वर्षांपासून किल्ल्यांचा जो छंद असतो तो आपल्याला आहे आणि या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण एक नाही अनेक असे किल्ले बनविलेले आहात आणि ज्याची प्रेरणा घेऊन आज विद्यार्थी वर्ग असेल किंवा आमचे युवक असतील ते सुद्धा किल्ल्यांकडे आकर्षित झालेले आहे आणि इतिहासकडे पुन्हा त्यांचा कल वाढतो आहे। हां, अजून एक सांगायचं झाल्यास प्रेक्षकांना मी एक माहिती गुरुसाहेबांबद्दल ही पण देऊ शकतो की सर, आपण सन 2018 किल्ले बनवा आणि इतिहास जागवा नावाचा जो उपक्रम आहे, अतिशय सुंदर उपक्रम आहे। सर्व शहरांमधून त्याची त्याबद्दल लोकांनी चांगली आपली मतंसुद्धा मांडलेली आहेत आणि अतिशय उत्कृष्ट अशा या उपक्रमाला त्याच्यासुद्धा मी सुरुवाती कार्यक्रमाच्या सुरुवातीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याशी आता आम्ही काही बातचीत करणार आहोत खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये। तर प्रेक्षक बंधूंनो, हा होता यांचा परिचय आणि आता आपण वळतो यांच्याकडे आणि यांना आपण विचारू की किल्ले म्हणजे काय। कारण किल्ले म्हटलं तर आपल्यासमोर ते एक वैभव येतं, निसर्गदत्त महाराष्ट्राचं असलेलं देणं, निसर्गरम्य वातावरणातलं। तर ह्या संपूर्ण याबद्दलची माहिती सरांकडनं घेऊया। सर, पहिला माझा प्रश्न असा होता की आपण मागील गेल्या 20 वर्षापासून ज्या पद्धतीने जे किल्ले बनवित आहात, तर किल्ले बनविण्याची आवड आपल्याला नेमकी केव्हा कशी झाली आणि यामागे आपल्याला कोणाची प्रेरणा होती, काय सांगाल? सर्वप्रथम मी इनबीसीएनच्या सर्व प्रेक्षकांना आभार मानतो की ते या अशा आगळ्यावेगळ्या मुलाखतीमध्ये आपणास आनंद घेत आहे। राहिला प्रश्न किल्ले का बनवायचे, किल्ले कसे आहेत, ह्या सगळीकडे जर बघितला आपण तर भारताचा देश हा भारत देश जो बघितला हा किल्ल्यांचा देश बघतो आहे आणि भारतामध्ये जर बघितलं तर साधारण 4,000-4,500 किल्ले मिळतात। आता किल्ल्यांची सुरुवात कुठून झाली हा एक प्रश्न येतो। तर किल्ल्यांची सुरुवात तर फार जुना काळापासून सुरू झाली आहे। हडप्पा, बनावली, मोहिंजोदारो या सगळ्या ठिकाणी म्हणजे या ज्या संस्कृती होऊन गेल्या या संस्कृतीमध्ये किल्ल्यांचा उल्लेख दिलेला आहे। आता नेमकं आपण इतिहासाचा संकलन करताना किंवा इतिहासाकडे बघताना किंवा इतिहासाचा विचार करत असताना आम्ही किल्ल्यांचा आम्हाला विसर पडतो, बरोबर, पण या विषयाकडे पुनश्च आपण वळावं कारण इतिहास हा इतिहासच असतो। तर या किल्ल्यांच्या इतिहासाकडे पुन्हा वळावं त्या दृष्टीने दुर्ग प्रतिष्ठान किंवा मी आम्ही त्या ठिकाणी कार्यरत आहो आणि भारतामध्ये असलेल्या किल्ल्यांवरती आजच्या जमान्यामध्ये किंवा आजच्या 21व्या शतकात चांगल्या पद्धतीने पाहावं किंवा लोकांनी त्याच्याकडे वळावं, एक नवीन पर्यटन, नवीन रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी अशा रीतीने आम्ही प्रयत्नशील आहोत त्या ठिकाणी। आणि किल्ल्यांचा इतिहास म्हटला तर फार एक वेगळं आपण समोर येऊच हळूहळू प्रश्नांमध्ये। प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतो आणि किल्ले बनविण्याचा छंद हा अतिशय मोठा असा छंद आहे आणि या छंदातूनच बरंच काही निर्मिती होत असते आणि युवकांचं एक जीवन संवर्धन होते असं म्हटलं तर वावगं ठरू नये। गुरुसाहेब, मला एक प्रश्न असा पडतो की आज आपला जो भारत देश आहे अतिशय समृद्ध असा देश आहे, कारण भारत हा कृषी प्रधान देश आहे असं म्हटलं जातं, मात्र याच भारताच्या भूमीमध्ये अनेक राज्य आहेत, शहरं आहेत। तर मला प्रश्न असाच एवढा करावासा वाटतो आपल्याला की संपूर्ण भारतामध्ये एकूण संख्या किल्ल्यांची किती आहे, राज्याची किती आहे किंवा विदर्भाची किती आहे, काय माहिती देता आपण? नक्कीच हा एक खूप चिंतनाचा विषय आहे की भारतामध्ये पर्यटनाकडे लक्ष देत नाही, पण भारतामध्ये जर बघितलं तर साधारणतः सुसज्जित असे किल्ले आमच्याकडे 2700 ते 2800 किल्ल्यांची यादी आहेत आणि जर आजच्या खेपेस आपण पूर्ण रीतीने जर बघितलं तर 4,500-4,000 वरती किल्ले भारतामध्ये असावेत असा एक अंदाज आहे। महाराष्ट्राचा उपयोग केला आपण तर मी तुम्हाला मगाशी बोलताना म्हटलं की भारतामध्ये 8 रेंजेस मोठ्या असतात। हिमालय आहे, काराकोरम आहे, सह्याद्री आहे, आपण विदर्भात राहतो नागपुरात, आपल्या उत्तरेमध्ये सातपुडा रेंज आहे आणि आपल्या पश्चिमेकडे महाराष्ट्र म्हणणं म्हटलं की सह्याद्रीची रेंज आहेत।
त्या किल्ल्यांचा जेव्हा की आम्ही अभ्यास करतो तेव्हा या रेंजेसचा अभ्यास करणं आवश्यक आहे. शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की का म्हणून स्फुरण चढतं, त्याचं कारण असं की सह्याद्री हा सगळ्यात मोठा उंच रेंजेस असलेला आणि या सह्याद्रीच्या कपारीमध्ये महाराजांचे किल्ले, त्याच्यामुळे किल्ल्यांना एक वेगळं वैशिष्ट्य प्राप्त झालं आहे. नुसतंच भारतात नव्हे तर पूर्ण जगभर. आता राहिली गोष्ट महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची, तर महाराष्ट्रात किल्ले साधारणतः 400-450 किल्ले येतात, काही गडी म्हणतात. त्या गडी म्हटलं तर 600 वरती महाराष्ट्रात किल्ले येतात. आणि आपण विदर्भाची गोष्ट केली, आपण नागपुरात राहतो, नागपुरात खूप चांगले किल्ले आहेत. नगरधनचा किल्ला चांगला आहे, आमनेरचा आहे, इकडे आपण ज्याला मेळघाट म्हणतो, मेळघाटमध्ये नरनाळा नावाचा किल्ला चांगला आहे. चिखलदरा जिथे आपण हवेच्या ठिकाणी येतो तिथे गाविलगड नावाचा किल्ला आहे. विदर्भात पण जवळपास 42 किल्ले आहेत. आणि जर काही छोट्या छोट्या गड्या आहेत, कारंजा, नाचनगाव, हिंगणे वगैरे, या गड्यांचा जर अभ्यास केला तर असं म्हणून 60 वरती विदर्भामध्ये किल्ले येतात साधारणतः. पण हे सगळं करत असताना किंवा या किल्ल्यांकडे बघत असताना या सगळ्या गोष्टींकडे आम्ही अशा रीतीने बघावं की ज्याच्यातून आम्हाला पर्यटन सुरू होईल असा आमचा एक अंदाज. मी त्या विषयाकडे वळतो आहे सर. अतिशय चांगली माहिती आपण दिली की आपण सांगितलं की संपूर्ण देशामध्ये जर सांगायचं झाल्यास तर 4,500 वर त्याहीपेक्षा जास्त असे किल्ले आहेत. इतकंच नव्हे तर राज्याची जर गोष्ट केली तर 450 जास्त किल्ले तर राज्यात आहे आणि 300-400 जवळपास विदर्भात किल्ले आहेत. म्हणून किल्ल्यांचा असा समृद्ध असलेला देश आणि जे किल्ले आहेत हे निश्चितच निसर्गरम्य, निसर्गदत्त म्हटलं तर वावगं ठरू नये. यालाच घेऊन माझा एक असा प्रश्न होता साहेब की ज्या वेळेला आपण रेल्वे जेव्हा चालू होता, कारण आपण लोको पायलट होता, आणि जेव्हा रेल्वे धावत असे, रेल्वे समोर जेव्हा धावायची तेव्हा जे झाडं असतात ते मागे पडतात, मग त्यामध्ये जंगलं येतात, जंगल असेल, पर्वत असेल, नदी असेल, नाले असेल किंवा समुद्र असेल, तर जेव्हा आपली रेल्वे जेव्हा धावते आणि हे निसर्गाचं जे लेणं आहे, जे देणं आहे, निसर्गदत्त वातावरणातलं जे काही असेल चांगलं पूर्व गोष्टी, त्या जेव्हा आपल्या डोळ्यांनी आपण बघितल्या, त्याचा नेमका किल्ला बनवण्याकरता काही फायदा झाला काय, हा माझा प्रश्न आहे. संजयजी एकदम मस्त प्रश्न आहे. आजच्या नवीन पिढीला IQ लेवल कुठे टच करायची असा प्रश्न तुम्ही विचारलात, बरोबर. कारण कसं IQ लेवल उघडणार कशी, आपण आज या कम्प्युटरच्या युगामध्ये आपण काम करतो आणि या कम्प्युटरच्या युगामध्ये काम करत असताना आपण त्याच्या हार्डवेअरमध्ये जाऊन आपण ज्याच्यामध्ये जे सॉफ्ट डिस्क आहे ते टच करतो. तसं मी जेव्हा लोको पायलट होतो 17 माझी एंजियोप्लास्टी झाली आणि मी कंट्रोल म्हणून आलो, पण तोपर्यंत मी जेव्हा किंवा गाडी चालवली आहे किंवा अनेक ठिकाणी मी कुठेही गेलेलो आहो, तर प्रत्येक ठिकाणी एक विचारसरणी, एक IQ लेवल ज्याला म्हणतं की टच करणं, म्हणजेच आज मी इथे आल्यानंतर, तुमच्या स्टुडिओमध्ये आल्यानंतर मला इथे ज्या ज्या वस्तू दिसतात त्या वस्तूंचं माझ्या किल्ल्यासाठी कसं उपयोगात येईल या गोष्टीकडे विचार केला आपण, आणि या गोष्टीचा विचार करून किल्ले निर्मिती म्हणजेच किल्ले बनवा, इतिहास जागवा. जुनं ते सोनं आहेच, पण त्या किल्ल्यांना सोपस्कर पद्धतीमध्ये कसं लोकांसमोर सादरी करता येईल याचा आम्ही प्रयत्न केला. आता ट्रेन चालवताना अनेक विचार यायचे आहेत, अनेक, मग आम्ही ते विचार मी माझ्या डायरीमध्ये लिहून ठेवायचं. कारण जेव्हा तुम्ही नवीन स्थान बघता तेव्हा विचाराची एक मैफिल तुमच्या मनामध्ये असते, ती मैफिल तुम्हाला जोडता आली पाहिजे आणि त्या मैफिलीतूनच हा किल्ल्याचा जन्म झालेला आहे अनेकदा. आता तुम्हाला किल्ल्यांच्या निर्मितीकडे झाला तर तुम्हाला मगाशी या किल्ल्यांचं सभोवतालचं सगळं सांगितल्यानंतर आम्ही आमच्या वर्कशॉपमध्ये किंवा माझ्या दुर्ग प्रतिष्ठानच्या कार्यालयात आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले सोपस्करपणे आजच्या पिढीला कसे देता येईल, कसे बनवता येईल याचं आम्ही ज्वलंत उदाहरण आहे. साधारणतः म्हटलं तर कधी फोमचा किल्ला, फोमशीटचा किल्ला, नंतर मग कागदाच्या पल्पपासून किल्लेला केलेला मातीचा किल्ला, अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या रीतीने उपयोग करून आम्ही त्या लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला की नेमकं हे किल्ले जर बनवले तर आपली संस्कृती कुठेतरी जतन करता येईल आणि ही जतन केलेली संस्कृती पुढच्या पिढीला आम्हाला दाखवता येईल. सर आपण नेहमी बघतो की दरवर्षीप्रमाणे यंदाही काही शहरातील असेल, राज्यातील असेल, देशातील युवकांनी दिवाळीच्या या शुभपर्वावर किल्ले तयार केलेले होते. मात्र किल्ले बनविणं हा एक चॅलेंज असतं आणि हे चॅलेंज स्वीकारणं फार अवघड असतं. अशा वेळेला अशा आमच्या न्यूज चॅनलच्या विद्यार्थी मित्रांना म्हणा किंवा युवकांना म्हणा, जर त्यांना किल्ले बनवायचे असेल तर कोणकोणत्या वस्तूचा प्रामुख्याने त्यात उपयोग केला जातो, जे कमी खर्चाचे असतील काय माहिती देत आहे सर? एकदम म्हणजे थोडंसं एकदम दूरचा प्रश्न झाला असा की आज जे काही आपले दर्शक आहेत NBCNचे आणि अनेक तुमचे जे काही किल्ल्यांचे अभ्यासकार आहेत, इतिहासकारांनी लिहून ठेवलेली पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांचं अध्ययन करून त्याच्यावरती त्याचे डायग्राम्स, त्याचे कंपोनंट्स, म्हणजे आपण जर आता समोर आलो पलीकडे
तर आपण आता तुम्हाला सांगता येईल की बघ किल्ले बनवताना नेमकी काय भूमिका निभावतो आम्ही. किल्ले बनवताना आम्ही त्यांना 15 ते 16 गोष्टी समजवतो त्यांना की नेमकं या स्पर्धेमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा आहे, कुठल्याही स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे, तर त्याच्यासाठी लागणारी तयारी कशी करावी याचे निःशुल्क मार्गदर्शन म्हणजे दुर्गप्रतिष्ठान. तुम्ही सांगितलं की बघ किल्ला बनवायचा आहे, किल्ल्याचा मॅप काढणे, त्या किल्ल्यावर असलेल्या वास्तूचा अभ्यास करणे, त्या किल्ल्यावरची इतिहासाचा अभ्यास करणे, त्या किल्ल्याच्या बद्दलचा अभ्यास करणे, नंतर मग त्या किल्ल्यावरती काय घडामोडी घडल्या, त्याच्यातली महत्त्वाची घडामोडी कोणती होती. जसं आपण बोलतो आहे, आपण शिवकिल्ल्यांबद्दल बोलतो आहे, तर शिवकिल्ल्यांवरती महाराजांनी अनेक प्रयोग केलेत. त्या प्रयोगांचा एक आपण जर विषय केला तर वेगवेगळ्या घेता येईल. मी एक पुढच्या तुम्हाला खेपेस सांगतो की रायगड हा जसा आवडता किल्ला आहे, तर रायगडावरती महाराजांनी काय प्रयोग केले. मी अनेक याच्या विद्यार्थ्यांसाठी जे दूरदृष्टी हा जो आहे आपण म्हणतो की बा लॉंग विजन किंवा ब्रॉइड विजन हे कसं असावं ह्या, आणि हे किल्ले जेव्हा आपण काम करतो तेव्हा किल्ल्यांवरती नुसतंच किल्ले म्हणून नसतं तर स्थापत्य, त्याच्यानंतर मग तुमचं बायोलॉजी, फिजिक्स, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे युद्धाचं टेक्निक. आता एक सिम्पलसा प्रश्न दर्शकांना विचारतो की नेहमी तुम्ही बघितलं असेल एक ढाल आणि तलवार, ढाल तुमच्या डाव्या हातात असते आणि तलवार उजव्या हातात असते, तर नेमका हा जो प्रकार आहे हा काय आहे प्रकार. हा प्रकार डायरेक्ट निगडीत आहेत आमच्या स्थापत्यशास्त्राशी. तर हे जे शास्त्र आहेत हे शास्त्र जेव्हा की आम्ही किल्ल्यांचा अभ्यास करू, त्या किल्ल्यांचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला येतील. महारतामध्ये बरोबरच प्रचंड किल्ले आहेत, खूप खूप मोठे आहेत. चायनावालची लोकं गोष्ट करतात, आमच्याकडे कुंभलगड नावाचा किल्ला आहे गुजरातमध्ये, महाराणा प्रतापांचा जन्म झाला, 36 किलोमीटरची बाउंड्री वॉल आहे. महाराजांनी शिवाजी महाराजांनी आज्ञापत्र लिहिले, त्या आज्ञापत्रात जसा किल्ला असावा हे जे दिलेलं आहे तसा किल्ला आमचा नरनाळाचा किल्ला आहे मोठा. तर असे अनेक किल्ल्यांचे खूप उदाहरणं देता येईल की ज्या ठिकाणी आपण बघतो, जसं दक्षिणमध्ये गेलं तर अनेक मंदिरं आहेत, त्याची शैली, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर किल्ल्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला पाहिजे. सर, लोकांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे ही गोष्ट खरी आहे, मात्र ज्या पद्धतीने आपण सांगितले की कोणकोणत्या वस्तूंपासून किल्ल्याची निर्मिती केली जाते आणि करतात पण, दिवाळीच्या दिवशी त्याच्या मला वाटतं स्पर्धा पण होत असतात, त्यांना पारितोषिक मिळतं. हा, त्याचाच एक माझा प्रश्न होता की सर, जे पारितोषिक देतात त्या मंडळाला जे बनवतात किंवा त्यांना एक प्रमाणपत्र दिलं जातं, हे पुरेसं आहे का? माझा असा प्रश्न होता की शासनाने त्यांना मोठी रक्कम किंवा आर्थिक त्यांना मोठं पारितोषिक का देऊ नये, याकरता म्हणून काही आपण करणार आहात का, काही पावलं उचलणार? एकदम मस्त प्रश्न, ज्वलंत प्रश्न आहे आजच्या म्हणजे पिढीला आणि आजच्या जे काही राज्यकर्ते आहेत, शासनकर्ते आहेत, त्यांच्यासाठी हा प्रश्न खूप चांगला आहे की आम्ही काम करतो आहे. शालेय जीवनामध्ये तुम्ही अनेक स्पर्धा, तुम्ही आम्ही शाळेत होतो, आपण गाण्याच्या स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, या अनेक स्पर्धा शासकीय तत्वावरती शासन घेतं. मग जर आज असा विचार केला की शासनाने महाराजांच्या किल्ल्यांची स्पर्धा घेतली तर जे तुम्ही आपण आधी घेतलं बरं, तर अशी स्पर्धा शासनाने आपल्या लेवलवरती घेतली तर कशाला छत्रपती शिवाजी महाराज की जय हे म्हणाव्यास लोकांना प्रवृत्त करावं लागेल. त्याने किल्ला बनवला की तो म्हणणारच आहे ना छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर या गोष्टीच्या जर शासनाने त्याच्यावरती जर स्पर्धा घेतली एखाद्या आपल्या लेवलवरती, तर हा जो एक उपक्रम आहे ज्याला किल्ल्यांचं संवर्धन आपण म्हणतो, तर एक संवर्धन करता येईल. दुसरी गोष्ट, स्पर्धांमध्ये भाग घेत असताना अनेक ठिकाणी आर्थिक सहाय्य दिलं जातं. माझा आणि माझ्या टीमचा तुमच्या माध्यमातून हाच एक प्रयत्न राहील की ही जी किल्ल्यांची स्पर्धा असते हिला कुठेतरी शासकीय लेवलवरती आणायचं आणि शासकीय लेवलवरती या मुलांना आर्थिक मदतीचं कुठेतरी पाठबळ जर मिळालं तर हे किल्ले बनवा ही जी एक प्रथा रुजलेली आहे ह्या प्रथेला अजून चांगलं पाठबळ आपल्याला मिळू शकतं त्या ठिकाणी. सर, दुसरा प्रश्न असाही होता माझा की आपण बघतो की भारताला कलाकारांची आणि खेळाडूंची खान आहे असे म्हणतात आणि निरनिराळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे खेळसुद्धा या भारतात, राज्यात, शहरात खेळल्या जातात. त्याच्यामुळेच तिथल्या ज्या युवकांना एक नोकरीची संधी मिळत असते, म्हणजे खेळामुळे नोकरी मिळते असं मला म्हणायचं आहे. तर माझा प्रश्न एवढाच होता गुरुसाहेब आपल्याला की किल्ले हा प्रकारसुद्धा खेळामध्ये मोडतो का, आणि जर असं होत असेल येतो का, आणि जर असं येत असेल तर मग किल्ला जे बनवितात अशा त्या युवकांना त्यांची जी काही चाचपणी करायची असेल ती करून किंवा त्यांना जे काही कसोटीस त्यांच्या जर खरे उतरत असेल, त्यांचं जे काही मापक असेल तर ते शासनाने कुठेतरी निर्धारित करावं आणि खेळाप्रमाणे त्यांनासुद्धा यामध्ये सवलती द्याव्यात, यांना त्यांना शासकीय सरकारी नोकरीमध्ये
समाविष्ट करून घ्यावं, त्यांना सेवा करण्याची संधी द्यावी, तर किल्ल्यांच्या माध्यमातून असा रोजगार मिळू शकतो का, हा माझा प्रश्न आपल्याला. बिलकुल सर, तुम्ही एकदम म्हणजे मार्मिकतेने प्रश्न आले संजयजी. मी तर पहिले तुम्हाला थँक्स म्हणेल की तुम्ही सगळ्यांचं लक्ष या प्रश्नांकडून वेधून घेता. असं आहे की किल्ले बनवल्यानंतर त्याच्यातून रोजगार चालू होईल की नाही हा एक अनेक लोकांना प्रश्न पडतो. पण मला 100% सांगतो आहे तुम्हाला मी की किल्ले जेव्हा बनवतो आपण एक नवीन कन्सेप्ट आम्ही दर्शवलेली आहे लोकांसमोर, ज्याला आपण इन्फॉर्मेटिव्ह लँडस्केप म्हणतो. ज्याला तुम्ही एखाद्याच्या घरी जगाल तर एक झरणा असतो, एखाद्या ठिकाणी झाडं लावलेली असतात, मग त्या ठिकाणी एखादा जर किल्ल्याचं मॉडेल केलं तर तिथे येणारा व्यक्ती जो आहे तो त्या किल्ल्यांचा अभ्यास करेल. म्हणजे उदाहरण काय तरुपी त्या किल्ल्याकडे बघितल्यानंतर त्या किल्ल्यांची विचारधारा सुरू, अरे हा काय किल्ला आहे, हा शिवनेरी, हा कोणता आहे, पन्हाळगड आहे, हा कोणता आहे. ते छोटे मॉडेल्स तुम्ही करू शकता, रिप्लिका करू शकता. आता एक नवीन तंत्रज्ञान आत्मसात झालेलं आहे सध्याच्या घटकेला, 3D प्रिंटर नासेक्स आलेले आहेत. या किल्ल्यांचं संवर्धन करताना शासनालाही म्हणाले की तुम्ही जे संवर्धन करू शकत नाही, कारण इन्स्क्रिप्शन आर द मेजर हिस्ट्री ऑफ फोर्ट्स. राईट, इन्स्क्रिप्शन आर द मेजर हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स ऑफ द फोर्ट्स. तर ते तुम्ही जतन करू शकता, त्याला मग 3D प्रिंटरमधून काढा ना तुम्ही आणि जतन करून ठेवा ना, वारसा करा. आता वारसा हक्क जस्ट काही दिवसापूर्वी म्हणजे हप्त्यापूर्वी मागच्या हप्त्यात वारसा सप्ताह झाला, ते वारसानिमित्त आपण करू शकतो. पण ती योजना ती काहीतरी तुम्हाला त्याच्याकडे करताना आलं पाहिजे, त्याच्यातून रोजगाराची. आता तो किल्ला केल्यानंतर त्याला इन्फॉर्मेटिव्ह लँडस्केप जर आपण केलं तर त्याच्यातून निश्चित रूपाने रोजगार चालू होईल. आणि तो जो लँडस्केप झाला तर लोक त्या किल्ल्याकडे वळतील. आता मी तुम्हाला सांगितलं की 4,500-4,000 किल्ले आहेत भारतामध्ये, प्रत्येक किल्ल्यांचं खूप खूप वैशिष्ट्य आहे. म्हणजे किल्ल्यामध्ये बोलत गेलं तर इतकं प्रचंड आहे की आपल्याला दिवसभर बोलता येईल. तर याच्यातून तुम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध होते. आणि आम्ही जे तुम्हाला म्हणतो की किल्ले बनवले, याच्यामध्ये तुम्हाला पेंटिंग, ड्रॉइंग, क्राफ्ट वर्क, त्याच्यानंतर तुमचं बोलणारे किंवा कॉमेंट्री, ह्या सगळ्यांना कुठे ना कुठेतरी रोजगाराची संधी याच्यातून उपलब्ध होणारच आहे आपल्याला. तर त्याच्याकडे जर लक्ष दिलं आपण, त्या स्पर्धेकडे जर शासनाने लक्ष दिलं, तर तुम्ही म्हटलेल्या प्रश्नाचं उत्तर नक्की हो म्हणून राहील की रोजगार उपलब्ध होऊ शकतात. आणि असं व्हायलाच हवं, कारण रोजगार आज शहरामध्ये जर आपण बघितलं किंवा देशामध्ये बघितलं तर बेरोजगारांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. युवक काही करू इच्छितात मात्र त्यांना पुरेसं पाठबळ मिळत नसल्या कारणानं ते लोक नेहमीच मागे असतात आणि त्यामुळे त्यांना रोजगारसुद्धा मिळत नाही. अशा वेळेला जर शासनाने, प्रशासनाने जर लक्ष दिलं आणि या किल्ल्याच्या अधिक संवर्धनासाठी आणि किल्ले निर्मितीसाठी जे जे होतकरू युवक जे काम करतात, जे मंडळ असेल, संस्था असेल, जे काम करतात, त्यांना कुठेतरी सरकारी सेवेमध्ये सामावून घ्यावं किंवा त्यांना योग्य ते मानधन तरी द्यावं अशी म्हणजे सर्व युवकांची इच्छा होती. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी युवकांचे प्रश्न सर आपल्याला विचारले होते. तर प्रेक्षकबंधूंनो, खास मुलाखत या कार्यक्रमात वेळ झाली एक अल्पशा विश्रांतीची. आपण पुन्हा भेटतो आहे खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये. आपण बघत राहा NBC न्यूज. आपण 24 घंटे न्यूज देखने के लिए डाउनलोड करें हमारा ऐप. मोबाइल में 24 घंटे आपको मिलेगी राजनीति, क्राइम, बॉलीवुड, स्पोर्ट्स और मौसम समेत देश विदेश की तमाम खबरें. प्ले स्टोर पर जाकर ताजा खबरों के लिए इंस्टॉल करें NBC न्यूज ऐप. Install the app now in NBC News. NBC News चैनल अब पहुंच चुका है लाखों से भी कई ज्यादा घरों में. हर खबर से हम रूबरू करवाएंगे आपको. आप देख सकते हो NBC News चैनल के 746 नंबर पर, ABS नेटवर्क के 101 चैनल नंबर पर, C7 के 901 चैनल नंबर पर और साथ ही SCN नेटवर्क के 986 चैनल नंबर पर और ACN के 1999 चैनल पर आप हमें देख सकते हो. साथ ही आप हमें सोशल मीडिया पर भी फॉलो कर सकते हो, जैसे कि ट्विटर, फेसबुक और इंस्टाग्राम. प्रेक्षक बंधूंनो, अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत. ज्यांनी आता आपले TV सुरू केलेले आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की आज खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये किल्ले गुरु म्हणून ज्यांची ओळख आहे असे सुप्रसिद्ध नागपूरचे रत्न अतुल वसंत गुरु या ठिकाणी आलेले आहेत. ब्रेकवर जाण्याच्या पूर्वीला आपण त्यांच्याशी बरीच बातचीत केलेली आहे. ब्रेकनंतर आम्ही आपले पण स्वागत करतो, सर आपले पण स्वागत करतो आणि पुन्हा आपल्याला तोच प्रश्न विचारतो आहे की गुरु साहेब, मला हे सांगा की संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीनं आपण सांगितलं की 4,000-4,500 जवळपास किल्ले आहेत, मात्र देशातील किल्ल्यांची ॲक्च्युअली खरोखर सांगायचं झाल्यास
अतिशय दुरावस्था झालेली आहे. कारण मध्यंतरी एक असा सर्वे आला होता की त्या ठिकाणी लोक जातात मात्र काही तिथे दारूच्या बॉटल सापडलेल्या आहेत आणि अशा काहीतरी गोष्टी त्या ठिकाणी आढळून आल्या की ज्या आक्षेपार्ह अशा असतात. तर त्याचं जतन झालेलं नाही आणि ते जे किल्ले आहेत त्यांची पडझडसुद्धा झालेली आहे. त्यांचं संवर्धन होण्याची नितांत गरज आहे. मात्र केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांचं कुठेतरी थोडंफार का होईना पण दुर्लक्ष झालेलं आहे. त्यांचं लक्ष कसं केंद्रित करता येईल आहे आणि आपला हा महाराष्ट्राचा जो एक ठेवा आहे, अमूल्य असा ठेवा, त्याला चांगला जोपासावा लागेल. त्याकरता म्हणून सरकारने काय पावलं उचलायला हवीत असं आपल्याला वाटतं? बघा, ज्वलंत प्रश्न एकदम. संवर्धन आज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये संवर्धन करणारे अनेक संस्था आहेत. मी त्या सगळ्यांचं पहिले तर धन्यवाद म्हणतो. ही अशा ज्या काही गोष्टी आहेत की ज्या आपण संवर्धन, कारण कसं आहे आपण सगळ्या गोष्टी शासनाकडे बघू शकत नाही, तर तेव्हा ह्या ज्या काही संस्था होत्या या संस्थांनी आपल्याकडे भार घेऊन अनेक संस्थात महाराष्ट्रातल्या अनेक गडकिल्ल्यांवरती काम करतायत. त्या सगळ्यांचे फार फार धन्यवाद तुमच्या माध्यमातून. आता गडकिल्ल्यांची अवस्था तशी आहे भारतामध्ये इतकी आहेत की त्याच्याकडे तुम्हाला जर लक्ष द्यायचं असेल तर तुम्हाला एक पूर्ण नियोजित एक कार्यक्रम आखावा लागेल. एक स्वतंत्र मंत्रालय वेळ पडली तर तुम्हाला स्थापन करावं लागेल की याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. कारण काय होतं आहे, आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया भारताचं वेगळं, महाराष्ट्र शासनाचं वेगळं, राज्य शासनाचं, मग त्याच्यात फॉरेस्ट डिपार्टमेंट, मग त्याच्यात महसूल खातं, मग त्याच्यात अजून सिटी खातं वगैरे अशी खाते येतात आणि मग त्या भांडणामध्ये त्या किल्ल्याचा बिचाराचा नाश होतो. आणि जे पर्यटन किंवा जे उत्पन्नाचं साधन तिथून व्हायला पाहिजे होतं ते इथे कुठेतरी मागासलेलं जातं. ते या सगळ्यांचे सांगड घालून एकत्रपणे एखादी योजना राबवली गेली आणि एक स्वतंत्र मंत्रालयाचं कदाचित स्थापन केलं गेलं किल्ल्यांमध्ये. तर या ज्या किल्ल्यांचा हा जो आमचा वारसा आहे, या सगळ्या वारसांचा आम्हाला हा आमच्या नवीन पिढीसाठी आम्हाला वाचवता येईल. राहिली गोष्ट ह्या ज्या गोष्टी तुम्ही आता बोलल्यात की गडकिल्ल्यांवरती खूप घाणेरड्या गोष्टी होतात, पण याला बऱ्याच ठिकाणी स्टपडाऊन झालेलं आहे. शासनाने पण त्याच्यासाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत. प्लस या संवर्धन करणाऱ्या ज्या संस्था आहेत, आम्हीसुद्धा विदर्भातल्या काही किल्ल्यांवरती जातो, तिथे कधी कधी डागडुजी करतो, कधी साफसफाई करतो, पण विदर्भात किल्ले कमी असल्यामुळे तेवढं प्रॉब्लेम येतो कारण लोकं. पण याच्यामध्ये मला एक सांगावं असं वाटतं की जर शासनाने स्थानिक लोकांना जर हाताशी धरलं, तिथल्या स्थानिक संस्थांना ना घेतलं, तर तुम्ही सांगितलेल्या प्रश्नाला नक्की त्याच्यातून आपल्याला सुखरूपरित्या या किल्ल्याला काढता येईल त्या ठिकाणी. आणि असं व्हायलाच हवं, कारण ज्या पद्धतीने आज आपण बघतोय की किल्ल्याची जी दुरावस्था झालेली आहे, राज्य सरकार असेल त्यांनी तर निश्चितच याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. कारण जर लक्ष दिलं आणि किल्ल्यांचं जर चांगलं संवर्धन झालं तर येणाऱ्या जनरेशनकरता ते अतिशय चांगलं होईल आहे. नाहीतर इतिहासकालीन ही जी गोष्ट आहे पुन्हा इतिहासातच जमा होईल आहे असं व्हायला नको. त्यामुळे सरकारने कुठेतरी एक यशस्वी आणि एक चांगलं नेतृत्व असं त्याकरता केलं पाहिजे आणि या किल्ल्यांचा जो वारसा आहे तो अबाधित ठेवण्याकरता त्याचं चांगलं जीवन संवर्धन करावं, एवढीच मात्र ती काय इच्छा आहे आणि ती सरकारने पूर्ण करावी अशी शहरातील नाही तर संपूर्ण देशातील शिवप्रेमींची आणि किल्लेप्रेमींची ही हा त्यांचा प्रश्न होता. गुरुसाहेब, मला एक अजून प्रश्न विचारावासा वाटतो की भारत जर म्हटलं तर हा अतिशय एक समृद्ध असा देश आहे आणि महाराष्ट्र असेल, कारण महाराष्ट्राचं तर वैभवच आहे आणि भारतात जर आज म्हटलं तर जंगल संपदा आहे, खनिज संपदा आहे, किल्ले संपदा आहे, मात्र पर्यटकांचा जो ओघ आहे तो इतर देशांच्या तुलनेमध्ये फार कमी असतो. कारण आपल्या भारतातील लोकं इतर देशात जातात आणि तिथल्या ज्या नाविन्यपूर्ण किंवा पुरातन इतिहासकालीन ज्या काही चांगल्या गोष्टी असेल आहे तिकडे जातात पैसा, आपल्या इकडला पैसा तिकडे जातो. मला माझा प्रश्न एवढाच आहे की बाहेरच्या देशातील लोकांनी आपल्या देशात यावं, आपल्या देशातील राज्यात यावं, राज्यातील शहरात यावं आणि इथे जे किल्ले आहेत ते बघावे. म्हणजे पर्यटक जर आले तर दोन पैसा जो महसूल म्हणतो तो आपल्या सरकारच्या तिजोरीत जमा होईल आणि जर सरकारच्या तिजोरीत जमा झाला तर त्याचा फायदा नेमकाच आपल्या शहरातील नागरिकांना होईल आणि बाकीच्या चांगल्या उपक्रमांसाठी करता येईल. तर जो पर्यटकांचा जो ओघ कमी झालेला आहे तो कसा वाढविता येईल या संदर्भामध्ये आपण काही माहिती देता? बघा सर, आता याचं बेसिक स्ट्रक्चर आम्ही जे सुरुवात केली की मग पर्यटन करायचं असेल तर म्हणून आम्ही काय केलं, पहिल्यांदा सुरुवात केली आम्ही किल्ले बनवा इतिहास जागवायची सुरुवात आम्ही शालेय विद्यार्थ्यापासून.
हा शालेय विद्यार्थी जो असतो हा सगळ्यात मोठा आमचा आवडता कलाकार आहे, आवडता आमचा प्रेक्षक वर्ग आहे. आणि ते लोक या किल्ल्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टिकोन ठेवतात. नेमके आज त्याला आम्ही शिकवलं की किल्ला, कारण त्यांनी त्याच्या डोक्यात आणलं की नाही मला हे बघायचं आहे, तो निश्चितपणे जाऊ शकतो. एक दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचा बाब म्हणजे आज भारतामध्ये अनेक प्रकारचे किल्ले आहेत. आता किल्ल्यांचे 16 प्रकार मोडतात, त्याच्यापैकी आम्ही ज्या किल्ल्यांकडे बघतो तो जलदुर्ग, गिरिदुर्ग आणि स्थलदुर्ग. जलदुर्ग म्हणजे पाण्यातला, गिरिदुर्ग म्हणजे टेकडीवरचा आणि स्थलदुर्ग म्हणजे जमिनीवरचा. आता या किल्ल्यांकडे बघायचं राहिलं तर लोकांना सांगावं लागेल तुमच्या इथे या किल्ल्याचं वैशिष्ट्य काय आहे. आता मी तुम्हाला सांगतो, पावसाळ्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सोलापूरला एक नळदुर्ग नावाचा किल्ला आहे. दोन मोठ्या बुरुजामध्ये 8 किलोमीटरच्या परिघामध्ये दोन मोठे किल्ले तिथे आलेले आहेत नळदुर्ग. त्याच्यात बोरी नदीचं पाणी अडवलेलं आहे आणि तिथे त्या धबधब्यामधून ते पाणी पडतं तेव्हा असं सांगितलेलं गेलं की नर आणि मादी ते दोन धबधबे आहेत, एका धबधब्याचं पाणी निळं आणि एका त्याचं हिरवं. पशी की मी महाराष्ट्रात होते बघायला जाऊ शकतो ना, पावसाळ्यात आनंद घेऊ शकतो. रायगड किल्ला आहे, इथिदा केल्यानंतर त्याचा अभ्यास पूर्ण होऊन महाराजांनी बांधलेला. ही मी महाराष्ट्राची धनसंपदा. अनेक मोठे किल्ले आहेत, मी तुम्हाला मांडूचा किल्ला सांगितला, बिदरचा किल्ला आहे, बिजापूरचा किल्ला आहे. इकडे गेल्यानंतर आपण कुंभलगड किल्ला आहे, त्याच्यानंतर आता तुम्ही बघितलं असेल चित्तोडगड. अनेक किल्ल्यांवरती लोकांना समोर आलेले आहेत. आता आम्ही या सगळ्या करत असताना आम्ही आता एक नवीन पिक्चर येऊन गेला होता, कोणता, केसरी, तो सारगडीचा किल्ला होता, पाकिस्तानमध्ये आहे. एक पिक्चर येऊन गेला रावडी राठोड, ते संपूर्ण विजयनगरम राज्य, इतकं मोठं राज्य आहे की ते किती मोठे, त्याची राज्यसभा कशी, साऊंड फ्रिक्वेन्सी कशी असेल, तिथे सगळ्या गोष्टी किल्ल्याचाच असलं. त्याला परतून फेकतात त्या पिक्चरमध्ये, आपण दाखवून मुलांना विचारतात, मी अनेक लोकांना किंवा सांगतो. तर असे अनेक प्रकारचे विविधता असले त्या खांबांमध्ये, तिथे साऊंड पोल्युशन म्हणजे साऊंडचं येतं त्या ठिकाणी तिथे, तर अशा अनेक किल्ल्यांमध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. नाही पण पर्यटकांचा जो ओघ जो वाढायला पाहिजे तो कमी आहे ना, त्याला कसं वाढविता येईल? त्याला एक छत्र नसल्यामुळे या सगळ्या गोष्टींना जर एकच छत्राखाली आलं आणि एक पॉलिसी करून त्याला जर सगळ्यांना जर आपण चांगला न्याय दिला तर त्या पर्यटनवाला किती वेळ लागेल, लोक जातात ना. आता तुम्हाला सांगितलं की तुम्ही आमेर राजस्थानला जाल, राजस्थानचे किल्ले इतके चांगले आहेत की त्यांनी तिथल्या म्हणजे तिथले राजे महाराज आहेत त्यांनी खूप चांगल्या याच्याने ठेवले असल्यामुळे काय झालं की त्या किल्ल्यांना पर्यटक लोक जातात, पण महाराष्ट्र त्या किल्ल्यांना येत नाही का? महाराष्ट्राला ट्रेकर्स जातात, पण किल्ल्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कमी, कारण काय, हे टेकडीवरती आहे. समजा या किल्ल्यांवरती रोपवे गेले तर सिंहगड किल्ला, रायगड एक किल्ला, तिथे रोपवे झालेला आहे. पण या किल्ल्यांना जर रोपवे केले आम्ही नवीन आधुनिक तिथे तर लोकांना जाण्याचं ओघ वाढेल ना. मग या ज्या सुविधा जर आपण दिल्या, आता रायगडवरती जो रोपवे आहे त्यांनी जायला 15 मिनिटं आणि यायला 15 मिनिटं, म्हणजे एक फेरी मारायला अर्धा तास लागतो. मग आपण जर विचार केला की हा तर सकाळी 6 ते संध्याकाळीचा 12 तास उकडा, मग 12 तास किती लोक, म्हणजे हे लोक वाढवायचे असेल तर तिथे आम्हाला आधुनिक रीत्यांचा एक नवीन रोपवे लावावं लागेल. आणि सरकारने या दृष्टिकोनातून लक्ष द्यायला पाहिजे, याची नितांत गरज आहे. कारण बाकीच्या राज्यांमध्ये ज्या पद्धतीने किंवा बाकीच्या राज्यच म्हणता येईल की त्या ठिकाणी ज्या पद्धतीने रोप वे जो केलेला आहे हा आपण आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक किल्ल्यांच्या जवळ करू शकतो, त्याकरता सरकारने सकारात्मक पाऊल उचलण्याची नितांत गरज आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. सर, एक प्रश्न माझा असा होता की दुर्गा प्रतिष्ठान हे मोठं एक नाव आहे आणि त्या दुर्गा प्रतिष्ठानचे आपण संस्थापक अध्यक्ष आहात, तर दुर्गा प्रतिष्ठान स्थापन करण्याच्या मागचा नेमकं कारण काय होतं? बघा, दुर्गप्रतिष्ठान जे स्थापन करायला केलं त्याच्यामागे 3 कन्सेप्ट होते. एक पहिली गोष्ट म्हणजे आमचे आई वडील जे म्हातारे आहेत ते काही कारणास्तव या किल्ल्यांवर जाऊ शकले नाहीत, हा एक प्रश्न पहिला. किंवा तुमचे पण आई वडील कधी जाऊ शकले नाहीत, त्यांना हे आपलं वैभव दाखवा. नंबर दुसरी गोष्ट, आमचे लहान मुलं जे आपल्या वयामुळे जाऊ शकत नाही या किल्ल्यांवरती, तर त्यांच्यासाठी. आणि नंबर तिसरी गोष्ट, समाजातला एक घटक आहे की जो आर्थिकदृष्ट्या मागासलेला असतो तो त्या किल्ल्यांकडे जाऊ शकत नाही, किंवा त्यांना कुठे जायचं म्हणतं तर त्यांना जाऊ नाही शकत. तर या तिसऱ्या अशा या तिन्ही घटकासाठी दुर्ग प्रतिष्ठान ही संस्था कार्यरत आहेत. मी सचिव आहे संस्थापक, आणि डॉक्टर सोनेगावकर सर हे आमचे कार्याध्यक्ष आहेत, आणि ॲडव्होकेट खापरे म्हणून आहेत हे आमचे अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी. तर दुर्ग प्रतिष्ठान हिला आम्ही नेमकं याच गोष्टीसाठी सांगितलं, ह्या 3 मेजर गोष्टी आहेत की ज्यातील दुर्ग प्रतिष्ठान काम करते आहे, आणि याच्या माध्यमातूनच आम्ही अनेक उपक्रम राबवलेले आहेत. गेल्या जवळजवळ 1.5 दशकामध्ये आम्ही जवळपास 150 आम्ही वर्कशॉप्स घेतलेले आहेत किल्ले बनवा इतिहासाकवाचे. अतुल, तुम्हाला एक प्रश्न असा सांगेल की देशाला स्वातंत्र्य मिळण्यात 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तर जी 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत तर भारताच्या स्वातंत्र्यतेचा असा 75 किल्ल्यांचा काही उपक्रम किंवा काही असं करण्याचा मानस आपला आहे का? नक्कीच आहे.
तुम्हाला एक सांगतो की 2016 जानेवारी मध्ये आम्ही कदाचित वावगं ठराव पण जागतिक जगामध्ये एकमेव किल्ला महोत्सव आम्ही ऑर्गनाईज केला, ज्यामध्ये आम्ही महाराष्ट्राचे 20 आणि विदर्भातले म्हणजे महाराष्ट्र म्हणजे इतर महाराष्ट्रातले 20 आणि विदर्भातले 5 किल्ले असे 25 किल्ल्यांचा एक संगम आम्ही केला होता नागपूरमध्ये. आपल्या चॅनलने त्याला भरपूर प्रसिद्धी दिलीत इन बी सी एनने. आणि दुसरं म्हणजे आता पुढच्या वर्षी महाराष्ट्र आपल्या भारताचा 75वा वाढदिवस आहे, म्हणजे 75 वर्ष आम्हाला होतात आहे, तर त्यानिमित्त आम्ही असा एक प्रयत्न आहे की भारतातील 100 किल्ल्यांचा एक किल्ला महोत्सव करावा, हा एक प्रयत्न. आणि दुसरं वैयक्तिक माझ्याकडून मी एक छोटीशी कविता लिहिली गेली आहे त्याच्यावरती, की ते कवितामध्ये भारतातले किल्ले आणि त्यांची अनास्था, त्यांची स्वतःची खूबी आहे, त्यांची स्वतःची खासियतच त्या किल्ल्यांच्या त्या कवितेमधून. आम्ही बऱ्याच कार्यक्रमात बघतो की आपण 75 किल्ल्यांची जी माहिती देता ती आपल्या कवितेच्या माध्यमातून देता, ती सादर करा. बिलकुल नक्की, कारण ही जी काही कविता आहे कविता नसून त्या किल्ल्यांनी स्वतः सांगितलेलं स्वतःबद्दलचं एक त्यांचं महत्त्व त्या ठिकाणी आहे. मोलाचे प्राण देऊ वचन महाराजांचे किल्ले करूया जतन. सर हिंदीमध्ये आहे आपल्याकडे? हो, कविता हिंदीमध्ये आहे, हे त्याचं ब्रीद वाक्य आहे की आम्हाला आम्हाला वचन द्यायचं आहे की आम्हाला किल्ले वाचवायचे आहे म्हणून. वेन वी टेक द ओथ ॲट दॅट टाईम वी आपण प्रत्येक ठिकाणी ओथ घेतो, ती ओथ घेताना म्हणून आपण म्हटलं की मोलाचे प्राण देऊ वचन महाराजांचे किल्ले करूया जतन. आता आपण किल्ल्यांकडे येऊ. मैं हो दुर्ग मैं हो विरासत की पहचान, आप मुझे परखोंगे तो ही बनूंगा मैं आपकी शान. गढ़ और कोट की कहानी है पुरानी, वेद ग्रंथ में पाओगे मेरी संस्कृति पुरानी. आज छत्रपति है मेरी जान, आओगे रायगढ़ तो देखोगे मेरी शान. सिंधु कलिबंगा लोथल सूरकोंडा बनावली, हड़प्पा उगम है मेरी संस्कृति की, याद श्रवण करोगे तो बचेगी ये सारी. स्वप्न में पाओगे कुंभलगढ़ है मेरी आन, रानी पद्मावती का चित्तौड़ है बलिदान की पहचान. लाल किले का आज बड़ा है ना मान, फतेहपुर सिकरी है बुलंद बुर्जों की पहचान. मेहरानगढ़ है राव जोधा की कहानी, ग्वालियर झांसी कहते स्वतंत्रता अपने जुबानी, स्वतंत्रता से लड़ने किले हैं. गोवळकोंडा और जसलमेर है पत्थरों की शहानी, कांगरा चिटकान है हरियाली की सुहानी. हे सगळे किल्ल्यांची नावं आहेत. पन्हाळा सिंहगड कहते है शब्दों की बलिदानी, म्हणजेच सिंहगडाला तुम्ही गड आला पण सिंह गेला. श्रीरंग जिंजी आमेर है लोगों की जुबानी, लोक इथे जातात हे प्रचलित किल्ले आहेत. जुनागड अलवर रायसेन है सृष्टी की पहचान, आग्रा जयगड बिकानेर है स्थापत्य की लिखाण. नहारगड वारंगल श्रीरंगपूर है कलात्मक की पहचान, साल्लेर अजयगड है ऊंचाई की कमान. उंच किल्ले आहेत हे सगळे. जंजिरा सिंधुदुर्ग है पाणी की शान, जलदुर्ग आहेत. बघेलखंड और बुंदेलखंड के किल्ले कहते बचाओ मेरी छान. फार आपण IMP मधल्या आणि बिहारच्या तिकडे भागात गेलो तर तिथे बऱ्याच काही गोष्टी खराब होतात आहेत. आसिरगड और किल्ले गोवा की कीर्ती निराली, मांडू बारवाटी है सौंदर्य की निराली. बरेली अलाहाबाद वाराणसी चंपा है नाम की पहली, हे आजचे नाव आहेत, जुने नावं वेगळे होते. तोरणा राजगड मच्छिंद्रगड है आखो की दैली, चढतानाच 5-5, 6-7 तास आणि बुलंद आहेत, मोठमोठे किल्ले आहेत. रणथंबोर बुंदी जौंजर लोहगड है सुदृढता की निशानी, शिवनेरी नागौर गुलबर्गा बिजापूर है राजाओं की प्रतिमा की कहानी. मुड़गाव मांडू जुनारगढ़ है निर्जन की वीरानी, वरवा तेरे खोल कोलवाल अब है अवशेष की निशानी. मित्रों मेरे सृष्टि के रूप है बहुत निराले, गुजारिश है आपसे बचाओ मेरी जान. मेरा रूप मेरा श्वास मेरा नाम मेरी आन और मेरी अलग पहचान, आप ही हो मेरे रखवाले और पिता. नम्र निवेदन है आपसे बन के रहो आप मेरे दिल वाले, तो कभी न सजेगी मेरी ये चिता, कभी न सजेगी मेरी ये चिता. वाह, अतिशय कवितेच्या माध्यमातून का होईना आपण हिंदीमध्ये हे सर्व तयार केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने आपण याची जी मांडणी केलेली आहे याच्यामध्ये चांगलं प्रबोधन होते आहे.
सरकारने फक्त सकारात्मक दृष्टिकोन उचलून यावर चांगलं काम करावं एवढीच काय ती या सर्व नागरिकांची इच्छा आहे. सर, खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आपण आलात, अतिशय चांगल्या किल्ल्यांमध्येची माहिती दिली. जाता जाता संपूर्ण आमचा जो प्रेक्षक वर्ग आहे, युवा आहे, तरुण वर्ग आहे, त्या अशा युवकांकरता म्हणून आपण काय मार्गदर्शन करू इच्छित आहात? नक्कीच, आपला पूर्ण NBCNचा जो वर्ग आहे आणि आज जे कोणी आपल्याला बघतायत तेच नव्हे तर याच्यातून अजून लोकांपर्यंत पोचतो आहेत त्या सगळ्यांना माझं एक नम्र निवेदन आहे तुमच्या NBCNच्या माध्यमातून की तुम्ही या किल्ल्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवा, किल्ल्यांच्या छोट्या छोट्या ट्रिप्स काढा, किल्ल्यांवरती जा, किल्ल्यांचं पर्यटन कसं करता येईल, आपल्या स्थानिक जवळपासचे जे किल्ले आहेत तिथे जा, जेणेकरून आपल्या इतिहासाचं, त्या किल्ल्यांचं, आपल्या संस्कृतीचं संरक्षण करता येईल, त्याचं संवर्धन तुम्हाला करता येईल त्या ठिकाणी. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून येणारी जी पिढी आहेत ती पिढी कमीत कमी आम्ही आमचं नाव ठेवलं ती पिढी या सगळ्या किल्ल्यांच्या बद्दलची माहिती आपल्याकडे आज गुगल आणि आज आधुनिक रचना खूप मोठी आलेली आहे त्या आधुनिक रचनेमध्ये सगळं गुगल गुगल करतात पण तसं न करता वैयक्तिकरित्या त्या किल्ल्याला भेट देऊन त्या किल्ल्यांच्या बाबतीतलं किंवा अजून वारसा स्थळं तर अनेक आहेत, नुसतं किल्लाच नाही तर अनेक वारसास्थळे आहेत, त्या स्थळांना भेट देऊन त्याचं संवर्धन करा एवढीच माझी आजच्या या पिढीला विनंती आहे. आणि आम्ही जे काही नवीन चालवलेलं आहे दुर्ग प्रतिष्ठानने, किल्ले बनवा इतिहास जगवा, या मोहिमेत सामील होऊन तुम्ही या महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात असलेल्या किल्ल्यांचं जतन करूया, संवर्धन करूया एवढीच माझी या NBCNच्या खास मुलाखतीमध्ये माझी आपणास नम्र विनंती आहे. धन्यवाद. तर प्रेक्षक बंधूंनो, खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आजचे आपले पाहुणे किल्ले गुरु म्हणून ज्यांच्याशी ओळख आहे अतुल गुरु या ठिकाणी आलेले होते. त्यांना आपण बरेच प्रश्न विचारले, प्रत्येक प्रश्नांचं त्यांनी समाधानकारक उत्तरसुद्धा दिलेलं आहे आणि प्रामुख्यानं त्यांच्या गोष्टीतून एकच जाणवलेलं आहे की एक तळमळ त्यांच्या मनामध्ये दिसते की किल्ल्यांचं चांगलं जीवन संवर्धन व्हावं, किल्ल्यांचं संवर्धन कुठेतरी व्हावं आणि शासनाने याकडे लक्ष द्यावं. त्याच पद्धतीनं या किल्ले बनविणारे जे कलाकार जे आहेत, जे विद्यार्थी वर्ग आहे, त्यांनासुद्धा कुठेतरी सरकारी सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावं, त्यांना मानधन द्यावं किंवा त्यांना चांगला एक रोजगारविषयक असा कार्यक्रम द्यावा जेणेकरून त्यांचं आणि त्यांच्या परिवारांचं उदरभरण जे होईल आहे, पालनपोषण हे अतिशय चांगल्या पद्धतीने होईल आहे, अशा प्रकारची माहिती अतुल गुरु यांनी दिलेली आहे. प्रेक्षक बंधूंना पुढच्या वेळेला आपण एका नवीन कार्यक्रमामध्ये, खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये, पुन्हा अशा एका चांगल्या व्यक्तिमत्वाची आम्ही आपल्याला भेट करून देणार आहोत. सर, आज आपण आमच्या कार्यक्रमात स्टुडिओमध्ये आलात NBCNच्या आणि खास मुलाखतीच्या मुलाखत या कार्यक्रमाच्या माध्यमातून जी उत्कृष्ट माहिती आम्हा सर्व प्रेक्षकांना दिली NBCNच्या, त्याबद्दल मी आपले शतशः आभारी आहोत. आणि प्रेक्षक बंधूंनो, तर आपण होता अतुल गुरु, पुढच्या वेळेला आपण पुन्हा एका चांगल्या व्यक्तिमत्वाची भेट घेणार आहोत. तोपर्यंत मला द्या रजा आणि आपण बघत राहा आपला सर्वांचा आवडता NBCN न्यूज चॅनलचे अजूनही बाकीचे काही कार्यक्रम. अतुल गुरु साहेब, आज आपण किल्ले या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती देण्याकरता NBCNच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभारी आहे. तर प्रेक्षक बंधूंनो, आपण होतात किल्ले गुरु म्हणून ज्यांच्याशी ओळख आहे असे नागपूरचे रत्न आणि संपूर्ण देशामध्ये असलेले सुप्रसिद्ध अतुल गुरु. पुढच्या वेळेला आम्ही पुन्हा इतिहासकालीन माहिती करता म्हणून अशा एका पुन्हा एका चांगल्या व्यक्तिमत्वाची आपल्या NBCNच्या स्टुडिओमध्ये खास मुलाखत या कार्यक्रमामधून आम्ही आपली ओळख करून देणार आहोत, आपल्याशी बातचीतसुद्धा करून देणार आहोत. पण तुर्तास मला द्या रजा आणि आपण बघत राहा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम खास मुलाखत, NBCN न्यूज नागपूर. नमस्कार.